शनिवार रात्री पडलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अंबादास दानवे यांनी पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यासोबतच त्यांनी 16 आमदार अपात्रते संबंधी बोलले. नागपुरात शनिवार रात्री पडलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पूर परिस्थितीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता शिवसेनेचे नेते व महाराष्ट्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नागपुरात पोहोचले. दानवे यांनी अंबाझरी धरमपेठ बर्डी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली व प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दानवे यांनी संवादात म्हटलं की अद्याप ही माझी पूर्ण पाहणी झाली नाही. 100 mm पाऊस खूप होत नाही हा नियोजनाच्या अभावाचा परिणाम आहे जो लोकांना भोगावा लागत आहे. नागपुरात नियोजनाच्या फक्त मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात. यासोबतच दानवे यांनी 16 आमदार अपात्रते संबंधी बोलले की विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय आमच्या विरोधात किंवा आमच्याकडून लावा पण कायद्यामध्ये राहूनच लावावा लागेल. एवढे दिवस उलटून पण अद्याप पर्यंत सुनावणी सुरूच आहे. अध्यक्ष कोणाला भेटले कोणाकडून मार्गदर्शन घेतलं याच्यात सर्व राजकारण गुंतलेल्या आहे. विधानसभा अध्यक्षावर कोणाचा दबाव आहे केंद्र सरकारच्या की राज्य सरकारचा दबाव आहे असे सुद्धा त्यांनी म्हटले. ती कधी पडेल अशा प्रकारच्या आता 6 फूट पाणी घुसलं नंतर याच्यानंतर 12 फूट पाणी येईल जर ती भिंत नीट जर केली नाही तर. कोणतेही काम करायचं तर त्याचे 4 टप्पे असेल तर पहिला टप्पा नंतर दुसरा नंतर तिसरा नंतर चौथा याची प्रोसेस तर चालू असली पाहिजे. परंतु महानगरपालिकेने एक काम एक टप्पा पूर्ण केला 3 टप्पे